पाहू शकता फ्रेंच फ्राईज किती क्रिस्पी आणि छान झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवते किती मस्त क्रिस्पी आणि छान झालेले आहेत। ते कसे बनवायचे आपण ते पाहूया। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच्या बाजूला एक घंटी असेल, तिच्यावर क्लिक करा आणि ऑल वर सेट करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। नमस्कार, नम्रताच रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे फ्रेंच फ्राईज। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागेल पाणी, तेल। मी तीन मोठे बटाटे घेतले आहे, असे लांब आकाराचेच बटाटे घ्यायचे। लांब आकाराचे बटाटे घेतल्यामुळे फ्रेंच फ्राईज हे छान होतात। लाल तिखट आणि मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे। आता त्यानंतर याची आपण साल काढून घेऊ बटाट्याची। अशा प्रकारे आपण सगळ्या बटाट्यांची साल काढून घेऊ। बटाटे हे आपण शिलून घेतले आहे। बटाटा हा आता आपण कट करून घेऊ। साइडने कट करून घ्यायचा। आता अशा प्रकारे कट करून घेऊ। लांब आकारात बटाटे कापून घ्यायचे। आता हे बटाटे आपण पाण्यात टाकून घेऊ। दुसरा पण बटाटा तसाच कट करून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळे बटाटे कट करून घेतले आहे। बटाटे हे 15 मिनिटे आपण पाण्यामध्ये असेच ठेवणार आहे। 15 मिनिटे झालेली आहे। आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ। पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ। पाणी हे गरम झाले आहे, यामध्ये आता बटाट्याचे काप टाकून घेऊ। पाण्यामध्ये फक्त 1 मिनिटे मी हे उकडून घेणार आहे। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे आता आपण काढून घेऊ बटाट्याचे काप। आपण बटाट्याचे काप काढून घेतले आहे। आपण हे बटाट्याचे काप अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवणार आहे। त्यानंतर आपण हे फ्रीज मधून काढणार आहे। अर्धा तास झालेला आहे, आपण हे फ्रीज मधून बटाट्याचे काप काढून घेतले आहे। बटाट्याचे काप तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊ। तेल हे मीडियम हीट वर गरम करावे। यामध्ये आता बटाट्याचे काप टाकून घेऊ। गॅस हा मीडियम हीट वर ठेवावा। फ्रेंच फ्राईज हे आपण 2 ते 3 मिनिटे तळून घेतले आहे। आता आपण ते काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण तळून घेतले आहे। आता ते काढून घेऊ। त्याच प्रकारे आपण दुसरे पण बटाट्याचे काप टाकून घेऊ। हे पण फ्रेंच फ्राईज आपण काढून घेऊ। फ्रेंच फ्राईज आपण तळून घेतले आहे। आता परत हे एकदा आपण तळून घेणार आहे। फ्रेंच फ्राईज आता आपण परत एकदा तळून घेऊ। त्यामुळे ते खूप क्रिस्पी होतात। अशा प्रकारे परत हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता फ्रेंच फ्राईज किती क्रिस्पी झाले आहेत, किती छान दिसत आहेत।
गोल्डन कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहे। आता हे तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊ। हे पण फ्रेंच फ्राईज तसेच तळून घेऊ। हे पण फ्रेंच फ्राईज फ्राई झालेले आहेत, आता आपण काढून घेऊ। सगळे फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहे। मी तुम्हाला दाखवते फ्रेंच फ्राईज किती क्रिस्पी झाले आहेत। फ्रेंच फ्राईज आपण प्लेट मध्ये ठेवून घेऊ। यावर आता आपण थोडेच मीठ टाकून घेऊ। आपण बटाटे उकडताना मीठ टाकले होते। यावर आता आपण लाल तिखट टाकून घेऊ। परत भेटूया पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत बाय।